सर्वांना एकत्र केलं म्हणजे कुणी निवडून येतच असं काही नसतं, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असे उद्गार काढत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. दलित मुस्लिम समाजासह इतर सर्व समाजांना एकत्रित करत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेसाठी शुक्रवारी विराट महाअधिवेशनात रणशिंग फुंकलं. यावर पंढरपुरात बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. सर्वांना एकत्रित केलं म्हणजे कोणी निवडूनच येतो असं काही नसतं. निवडणूक ही एक लढाई आहे, त्यामध्ये अनेक जण उभे राहतात, त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही असं म्हणत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी टोला लगावला. नाही, मला तिथे असे आंबेडकर तिथे उभे राहणार असा लोक म्हणतात, मला काय माहिती नाही. तिथे दोन स्वामी उभे राहणार म्हणतात, एक होडगी मठाचे स्वामी आहेत, दुसरे सिद्धेश्वर महाराज आहेत, ते उभे राहायचं म्हणतात. तिसरा जो सोलापूर शहर विजन करून ज्यांनी केला आत्ताच, ते खासदार साबळे ते उभारायचं म्हणतात, ढोबळे साहेब उभारायचं म्हणतात, सध्याचे बनसोडे साहेब उभारायचं म्हणतात. ज्यांना कोणाला उभारायचं आहे ते निवडणुकीमध्ये उभे राहतातच ना, त्यामध्ये काळजी करण्यासारखं काही कारण नाही. ठीक आहे, जे काय असेल त्यांच्याकडे, तर शेवटी असा आहे, निवडणुका ही लढाई असते, ती लढाई प्रत्येक जण लढत असतो, त्यामुळे असं काही नसतं की एखाद्या अशा सगळे एकत्रित केले म्हणजे कोणी निवडूनच येतो असं.